2026 साली राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या 360 होणार हे मोठं विधान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। त्यामुळे आता पक्षात आवक वाढली तरी घाबरू नका असं सांगत फडणवीस यांनी भाजपामध्ये यायला इच्छुक असणाऱ्यांच्या आमदार होण्याच्या आशा पल्लवित केल्या। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। आमदारांची संख्या आता 360 होणार। भाजपमध्ये आवक वाढल्यास घाबरू नका। देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण। भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी आणि पद मिळत असल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। मात्र आता किती जण भाजपमध्ये आले तरी घाबरू नका। 2026 मध्ये आमदारांची संख्या वाढणार असं म्हणत इच्छुकांना दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय। आपल्या विधानसभेत जागा वाढणार आहेत, देशातल्या सगळ्या लेजिस्लेचरमध्ये जागा वाढणार आहेत आणि आपली विधानसभा काही नवीन आलेल्या आमदारांना अकोमोडेट करू शकत नाही। वी हॅव जस्ट अराउंड 300 सीट्स अँड वी मे गो बियॉन्ड 300, सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ न्यू बिल्डिंग। आणि मला असं वाटतं की आता कधीही अशा प्रकारची बिल्डिंग बनवायचा विचार डोळ्यासमोर आला तर पहिल्यांदा तुम्ही जे चित्र तयार केलं तेच आपल्या डोळ्यासमोर। आगामी विधानसभा निवडणुकीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही। 2025 नंतर मतदार संघ पुनर्रचनेच्या कामाला गती येईल आणि 2026 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल असं म्हटलं जातंय। पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महानगरात लोकसंख्या वाढल्यानं इथून इच्छुकांची संधी वाढणार असल्याची चर्चा आहे। सध्या विधानसभेत 288 तर विधान परिषदेमध्ये 78 इतकी सदस्य संख्या आहे। विधानसभेतील सदस्य संख्या 360 पर्यंत गेल्यास विधान परिषद सदस्यांची संख्याही 100 वर जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र सध्या अशी कोणतीही चर्चा नसल्याचं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। तर 2029 पर्यंत मतदारसंघ वाढणार नसल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय। तसं काही नसतं, आज हा विषय नाहीच आहे। ते 360 होतील, 70 होतील, 50 होतील तर तो विषय आज नाही आहे। हे 2029 गणित आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताचं गणित नाही मांडलेलं। 24 निवडणूक झाल्यानंतर जे काही विधानसभा नंतर अस्तित्वात येणार आहे त्याबद्दलचं 360 कॅल्क्युलेशन त्यांनी मांडलेलं आहे। आणि जे काही इच्छुक आहेत 24 असतील त्यांना सुद्धा एक दिलासा यासाठी मिळतो की चलो अब नाही तो अगली बार तो मिलेगा ही मिलेगा, म्हणून हे राजकीय स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे। जे मतदारसंघ पुन्हा नवीन येणार आहे त्याला मला असं दिसतंय 2029 पर्यंत येऊ शकत। 2029 पर्यंत येत नसतील तर आत्ताचे उद्याच्या निवडणुकीला असं काहीतरी वेगळं सुद्धा असेल असं आत्ताच दिसत नाही। एकूणच आमदारांची संख्या वाढण्याचं विधान करत फडणवीसांनी इच्छुकांना गाजर दाखवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।